नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज तुमचे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत एक्सपायरी स्पेशल. उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. आज नक्कीच मार्केटने जोरदार रॅली दिली की जसं आपलं कालचं एक स्टेटमेंट होतं की मार्केटमध्ये मोठी मुवमेंट पाहायला मिळेल आणि इन्साइडर कॅन्डल बनवल्यामुळे आपण दोन्हीकडेही समान होतो. म्हणजे आपल्याला वाटत होतं वरही जाऊ शकतं आणि एक सपोर्ट ब्रेक केला तर तिकडेही जाईल. आणि त्याप्रमाणे मी सकाळी टेलिग्रामलाही अपडेट दिला, कारण इथे थोडं कन्फ्यूज होतो आपण की नक्की कुठे रॅली देऊ शकतो. परंतु आपल्याला त्याने डाऊनसाइड दिली आणि काय दिसतं आजच्या कंडिशनला इथे आपण चेक करूया. सगळ्यात आधी बघा याच्यामध्ये निफ्टीकडे जाऊ आपण. सगळ्यात आधी निफ्टीमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की कुठली गोष्ट दिसली आहे. तर आता सगळ्यात आधी आपण इथे निफ्टीचा चार्ट ओपन करू. निफ्टीमध्ये जर तुम्ही इथे पाहायला गेला तर 18042 हे आजचं क्लोजिंग आहे, बरोबर. आणि तुम्हाला दोन लेवल महत्वाचे मी सांगितल्या होत्या की 18260 वरचा आज गेला तर आपण 18400 प्लॅन करणार होतो, नाही गेला विषय कट. आणि 18060 हा सपोर्ट ब्रेक केला तर आपण खालचा विचार करणार आहे. मोस्टली आज खूप जोरदार कॅन्डल बनला, इंगलफिंग केलेला आहे, जोरदार खालच्या दिशेने जाऊ शकतो. उद्या सगळ्यात आधी 18000 पकडेल. उद्या 18000 जर तुटला सकाळी एक्सपायरी उद्याची जोरदार होऊ शकते. थोडं लक्ष ठेवायचं तुम्हाला उद्या सकाळी. ओके, 18000 जर तुटला तर कुठे जाईल थोडं 15 मिनिटात जाऊन आपण चेक करूया, कारण थोडं आपल्याला जर याच्यामध्ये इंट्राडेच्या मुवमेंट्स कॅच करता येतील. ओके, आता हे बघा इथे इंट्राडेमध्ये आपण जर इथे विचार करायला गेलो तर एक गोष्ट इथे मला अशी दिसते की नॉर्मली त्याचा जो आधी रेझिस्टन्स होता छान प्रकारे त्याने इथे ब्रेक केला. तुम्हाला मी काल पण ही लाईन काढून दाखवली होती आय थिंक. ओके, तर इथे बरोबर याने ही लाईन ब्रेक केली होती आणि याच्यापर्यंतच आज वर गेला. तिथून तो पुन्हा खाली यायचा प्रयत्न केला. आता महत्वाची गोष्ट काय होती, त्याच्यासाठी एक टॉप बनवला होता तर त्याच्यावरती तर आज काय जाऊ नाही शकला, दिवसभर तिथे खेळला. आणि महत्वाची गोष्ट काय तर 18000 जो सपोर्ट आहे तो महत्वाचा असणार आहे आताच्या कंडिशनला. ओके, 18000 जर उद्या सकाळी, हे इंट्राडेसाठी सांगतोय, ज्यांना पण निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायचे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे लेवल असतील. उद्या सगळ्यात आधी मार्केट 18000 सपोर्ट घेईल. 18000 जर तुटते 17900 फ्रॅक्शन ऑफ म्हणजे फास्ट मुवमेंट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतील. ओके, 18000 खाली 100-150 पॉईंट आपल्याला डाऊन साईड मिळू शकतो. जर जोरदार तुटतोय तर मोस्टली 18000 थोडा बाउन्सबॅक पण दाखवणार आणि नंतर तो तिथून जोरदार तोडेल. बायस थोडा असं वाटतंय की पडायला पाहिजे आत्ताच्या कंडिशन्सनुसार तरी, कारण महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्व केली तर इथे पण एक त्याने सपोर्ट ब्रेक करून टाकलेला आहे, बरोबर. हा सपोर्ट पण इतका त्याने ब्रेक केला याचा अर्थ तो खालच्या दिशेने यायची शक्यता आहे. हे झालं निफ्टीचं. आता जे बँक निफ्टी लव्हर्स आहेत त्यांच्यासाठी आपण बँक निफ्टीमध्ये जाऊया. ओके, कारण बँक निफ्टीमध्ये मुवमेंट मिळतात फास्टमध्ये आपल्याला. याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो बँक निफ्टीचं काय दिसतंय तर एक गोष्ट ऑब्झर्व करा. बँक निफ्टीमध्ये आपल्याला डेलीमध्ये आपण चेक करू आधी बँक निफ्टीचे जे काय मुवमेंट आहेत. तर पहिली गोष्ट, आजची जर कॅन्डल बघितली तर साहजिक आहे, मी सकाळी तुम्हाला एक जर गोष्ट ऑब्झर्व केली असेल तुम्ही तर मी सांगितलं होतं की नॉर्मली 43600 वर मी बुलिश असणार आहे आणि याच्यावर लॉंग घ्यायचे कॉल साईडला. ओके, जर समजा उद्याच्या कंडिशनला आता 42958 आहे, बरोबर, 900 जर तुटला तर कुठे जाईल हे पण आपण चेक करू. परंतु एकंदरीत जो मुवमेंट तयार होतोय तो बिअरिश होतोय. असंही मार्केटवर आपण एवढं काही बुलिश नाहीये. मी स्वतः जास्त बुलिश नव्हतो, अजूनही वाटत होतं की पडायला पाहिजे ना, असं थोडं कन्फर्मेशन दिले. मग न्यूज काही असू द्या, ग्लोबल काय न्यूज आलेत त्याच्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवतो मी काय दिसतंय उद्याची कंडिशन. हे तुम्हाला याच्यामध्ये थोडं समजायला सोपं जाईल. ओके, याच्यामध्ये बघा ह्या 15 मिनिटाच्या कॅन्डल्स आहेत. याच्यामध्ये आपण थोडं यांना झूम करून बघूया. ओके, झूम केल्यानंतर ना आपल्याला थोडं याच्यामध्ये समजेल. येस, हे बघा थोडं झूम करू आपण याला, झूम करू आपण याला. झूम केलं की तुम्हाला इथे दिसेल ह्या कॅन्डल्स व्यवस्थित दिसतील. याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट काय, तर 42958 आजचं क्लोजिंग आहे. उद्याच्या कंडिशनला 42900 हा खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट सपोर्ट सकाळी मार्केटला असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, हे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मी दाखवायचं काम करतोय. ओके, 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही किती ऑब्झर्व केलं इथे तर ही खूप छान सपोर्ट लेवल आहे, बरोबर तिथेच येऊन मार्केटने क्लोज दिलेलं आहे. पण 42900च्या खाली जर बँक निफ्टी दिसतीये तर तुम्हाला 42600 तिथे जोरदार फॉलआउट मिळेल. उद्या 42900च्या खाली 42400 म्हणजे 500 पॉईंटची कॅपॅसिटी तिची उद्या सकाळी पडायची. म्हणजे पहिल्या एका सत्रात पडेल किंवा 2 सत्रात पडेल. जर 42900 ब्रेक करतोय तर हार्डली वर जायचा प्रयत्न करतेय तर 43400 हा रेजिस्टन्स लेवल म्हणून काम करू शकतो. तर या दोन्ही गोष्टींकडे लक्ष ठेवा, कुठे कॉलमध्ये बसायचं कुठे पुटमध्ये बसायचं, ह्या दोघांचाही आपण इथे स्टडी करतोय. याच्यानंतर ना काही स्टॉक्सची चर्चा करूया. कालचे पण आपले 4 पैकी 2 स्टॉकने आपल्याला ट्रेड दाखवला होता, 2 स्टॉक ऍक्टिव्ह नाही झाले, सोडून द्यायचे. कारण जी लेवल देईल त्याच्यावर तुम्हाला 3-5 पॉईंट टक्क्याचा विचार करायचा आहे. ओके, आणि ती लेवल नाही आहेत
तर लांब राहायचे ओके याच्यानंतर आता मी काही स्टॉक्सची चर्चा करतो याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय असेल हे आपण इथे चेक करूया ओके चला याच्यानंतर पुढचे काही स्टॉक्स आपण बघूया पहिल्या स्टॉकचं नाव आहे पहिला जो स्टॉक आहे तो आहे एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड नाव लक्षात ठेवा एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड हा स्टॉक आहे याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की थोडा तो जोरदार बरेच दिवस झाले एका रेंजमध्ये तर खेळतोय तो कारण तुम्ही जर पाहिले तर आज खूप कमी स्टॉक भेटणार आहेत की जे अपसाईडला पळू शकतात ते ओके 1335 क्लोजिंग आहे थोडं स्ट्रॉंग क्लोजिंग आज बनवलंय त्याने इथे 1340 वर आपल्याला विचार करायचा याचा खरेदीचा कारण मोस्टली जर उद्या मार्केट निगेटिव्ह असेल तर सकाळी सकाळी हे डाऊन जाऊ शकतात थोडे ओके 1140 च्या वरती जर दिसला तर 1150 आणि 1165 पर्यंत रॅली दाखवू शकतो 3% मिळाले तर निघून जायचं लक्षात ठेवा हा होता पहिला बाइंग साईडसाठी ओके याच्यामधला जो दुसरा आहे तोही स्टॉक सांगतो परंतु हे कुठले खरेदी विक्रीचे सल्ले नाहीत माझे मी हे फक्त स्टडी पर्पजसाठी तुमच्यापर्यंत शेअर करतोय आणखीन एक छान स्टॉक सापडलाय आपल्याला याचं नाव पण मी तुम्हाला सांगतो याचं नाव आहे सगळ्यांच्या स्क्रीनवर दिसत असेल बघा याच्यामध्ये कार्बोरंडम युनिव्हर्सल लिमिटेड ओके कार्बोरंडम युनिव्हर्सल लिमिटेड हे या स्टॉकचं नाव आहे याची आजची क्लोजिंग प्राइस आहे 930 रुपये आणि मला असं वाटतं की तो जोरदार ब्रेकआउटच्या तयारीत आहे बरोबर 940 जर ब्रेक केला तर 960-980 त्याच्यापेक्षाही फास्ट पळायला सुरुवात करेल फक्त 940 वर तुम्हाला एंट्री मारायची का तर बऱ्याच वेळेला तो थोडा टॉप बनवून खाली पण फिरू शकतो आपल्या डबल डीटी स्ट्रॅटेजीनुसार ओके तर याच्यानंतर लक्षात ठेवा 940 वर हा तुमच्यासाठी ऍक्टिव्ह असेल पुढच्या ट्रेडसाठी आता इनकेस जर मार्केट पडतंय तर ह्या दोन स्टॉक्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचे ओके याच्यामधला पहिला जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजेस ओके अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजेस लिमिटेड हा स्टॉक आहे 4428 ही त्याची प्राइस आहे आणि सध्या जोरदार ब्रेकआउटच्या ब्रेकडाऊनच्या तयारीत आहे हा याच्यामध्ये मला असं दिसतंय जर त्याने उद्या 4425 जर तोडला तर अगदी इथून 4400 म्हणजे इथून 25 रुपये तर आरामात देईल तो त्याच्या खाली 40-50 रुपये तो पडू शकतो मिनिमम 3% आपल्याला काढायचे आणि निघून जायचे तुमचा प्रॉफिट घेऊन ओके विथ स्टॉप लॉस टार्गेट जे आपल्या टेलिग्रामला सांगतोय त्याप्रमाणे फॉलो करा टेलिग्राम महत्वाची लिंक खाली दिलेली आहे त्याच्या जाऊन तुम्हाला जॉईन करायचंय याच्यानंतर शेवटचा जो स्टॉक असेल सेलिंग साईडला आहे ज्युबिलियंट फूडवर्क्स लिमिटेड हा स्टॉक आहे याच्यामध्ये 499 आजचं क्लोजिंग आहे 499 खाली तुम्हाला आणखीन तो सेलिंगसाठी ऍक्टिव्ह होईल अक्षरशः याच्यामध्ये मला असं वाटतं की अजून येणार याच्यामध्ये जोरदार फॉलिंग येऊ शकतं थोडं याच्यावर लक्ष राहू द्या ओके थोडा इकडे घेतो मी याच्यामध्ये 499 खाली हार्डली मला असं वाटतंय की तो इथून पण 475-480 दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय एक राऊंडिंग याच्यामध्ये तो सपोर्ट घेण्यासाठी इथून पण पडू शकतो अशा करतो हे स्टॉक्स तुम्हाला सांगितले लक्षात ठेवताल दिलेल्या लेवल्स नोट डाऊन करा नोटबुक करा स्पेशल खूप साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये सांगायचंय आज मार्केट पडलं तुम्हाला काय वाटतंय उद्या बँक निफ्टीमध्ये किती पॉईंटची मुवमेंट भेटायला पाहिजे प्रत्येकाने खाली कमेंटमध्ये जाऊन मला सांगायचं बँक निफ्टीमध्ये तुमची किती एक्सपेक्टेड मुवमेंट आहे हे कमेंटमध्ये जाऊन सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे एका शब्दात मांडा थांबूया इथे पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता थँक्यू